नमस्कार, मी माया परळकर। मी आज तुम्हाला अलिबाग स्पेशल वालाची भाजी दाखवत आहे। त्याच्यासाठी आपण घेतलेले कडवे वाल, कांदा आणि मी त्याच्यामध्ये शेगलाचा पाला, म्हणजे जो शेकटाचा पाला म्हणतात तोही घेतलेला आहे, ओला नारळ, मसाला, हळद, हिंग, मीठ आणि चवीपुरता गोड। त्याच्यासाठी पहिले आपल्याला हे वाल भाजून घ्यायला पाहिजे। इथे मी कढई ठेवलेली आहे। हे वाल आपण आपले वाल कच्चेच आहेत, म्हणजे सुकेच आहेत, ते सुकेच वाल आपण भाजून घेणार आहोत। आणि इथे बाजूला मी कुकरमध्ये पाणी ठेवलंय। हे भाजलेले वाल मला कुकरमध्ये उकडायचे। आता पहिले आपण हे वाल भाजून घेतो। वाल आता आपले भाजत आले, त्याचा एक फटफट फटफट आवाज येतो आणि वाल हे भाजताना उडतात। आता आपले वाल बऱ्यापैकी भाजत आले। भाजून आता आपले वाल झालेले आहे। आता आपण हे कुकरमध्ये उकडायला टाकणार आहे। साधारण कुकरमध्ये उकडायला पाऊण तास तरी आपल्याला जाणार आहे। आपण एक शिटी शिटी होत आली की गॅस कमी करणार। वाल आपले भाजून झालेले आहेत। मी याच्यात तांब्यावर पाणी घेतलेलं आहे। हे वाल आपले कच्चेच असल्यामुळे शिजायला वेळ जाणार आहे, भिजलेले नाही आहेत वाल, त्याच्यामुळे याला पाणी जरा भरपूरच लागतं। आपण वाल उकडताना त्यात थोडं मीठ टाकणार आहोत, थोडासा हिंग। वाल मुळातच उघडत असतात, थोडासा हिंग टाकणार आहोत आणि थोडी हळद टाकणार आहोत। आता हे वाल आपण उकडायला टाकणार आहे। त्याची शिटी होत आली की आपण गॅस जवळजवळ पाऊण तासासाठी बारीक करून ठेवणार। त्या शिट्या होत देणार नाही, आपल्याला हा वाल शिजायला भरपूर वेळ लागणार आहे। आपण ह्याच्या शिट्या होऊन देणार नाही आहोत, गॅस आपण कमी करणार शिटी होत आली की। आता आपला वाल शिजून झालेला आहे, छानपैकी हा वाल, बराच वेळ लागतो हा वाल शिजायला। हा शिजलेला आहे पूर्ण वाल, असा शिजलाय पूर्ण वाल हा। आता आपण हा त्याचे पाणी आपण काढून टाकणार आहोत। आता आपण इथे तेल टाकणार पातेल्यामध्ये। तेल मात्र या भाजीला थोडस भरपूरच लागतं, सडळ हाताने आपल्याला तेलाचा वापर इथे करायचा आहे। तेल थोडस तापलं की हा कांदाही, मी तीन कांदे साधारण मध्यम आकाराचे मी कापून घेतलेले आहेत। हे जास्त मोठे कापायचे नाहीत आपल्याला, जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, मध्यम साईजमध्ये आम्ही कांदा कापलाय। पण कांदा भरपूर लागतो ह्या भाजीला। तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यात आता हा आपण हा कांदा टाकणार। कांदा तळताना आपण थोडस मीठ टाकणार, त्यामध्ये कांदा आपला लवकर होतो, मिठामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा आपला लवकर होतो। आपण थोडा गॅस कमी करणार आहोत कारण कांदा आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचाच आहे। टाकून ठेवतोय आपण, गॅस जरा कमी केलेला आहे। थोड्या वेळाने ही भाजी मी टाकणार आहे त्याच्यात। कांदा आपला आता थोडासा झाला आहे, आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, त्याच्यामुळे आपण कांदा भाजीमध्ये शिजवणार आहे। भाजी आपण याच्यामध्ये शिजवून घेतो। शेवग्याचा पाला आपण याच्यामध्ये वापरतो, शेवग्याचा पाला ह्याला भरपूर कॅल्शियम आहे ह्या भाजीला, आणि सारक म्हणून सुद्धा वालाच्या भाजीला ह्याचा आपण उपयोग करू शकतो। आपण झाकण ठेवणार, गॅस कमी करणार। आता कांदा आणि भाजी, आपण शेवग्याचा पाला आपण जो घातलेला होता तो
दोन्ही एकजीव झालेला आहे, तोही शिजलेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये मसाला, आपला 5 पावशी मिक्स मसाला आहे, आपण मसाला घालतोय. हळद, हिंग, मग असे आपण वालत घातला पण तरी सुद्धा भाजीत हिंग गरजेचं आहे. थोडस परत किंचित जरास मीठ आपण वालत पण घातलेलं आहे. आणि आता हे आपण तेलावर जरा परतवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण हे वाल घालणार आहोत. हे वाल आपण हे पाणी काढून टाकले वालाचं आणि नुसतेच आपण हे वाल घेतलेले आहेत. याच्यात ओला नारळ, नारळ पण आपल्याला भरपूर लागतो, आणि गूळ. ह्या भाजीला गूळ आवर्जून आहे. आता हे आपण नुसतंच छानपैकी परतून घेणार आहोत. बाहेर हवेमध्ये छानपैकी पाऊस पडलेला आहे, हवेत थंडावा आहे. अशा वेळेला ही अलिबागची स्पेशल भाजी आहे. परतवून आपण 2 मिनिटं झाकण ठेवणार, पुन्हा जराशी परतवणार. ही भाजी आता आपली शिजून रेडी आहे. ही भाजी आपली एकदम सुकी सुद्धा होत नाही. आपण कांदा भरपूर घालतोय, ओला नारळाचा भरपूर त्याच्यामध्ये वापर आहे, त्याच्यामुळे ही भाजी अशी ओलसर आपल्याला भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला अगदी छान आहे. आणि शेगलाचा पाला आपण इतका घातलं तरीसुद्धा या भाजीमध्ये तो दिसत नाही आहे, आपण किती घातला आहे तरीसुद्धा. आणि अगदी लहान मुलंसुद्धा शेगलाच्या पाल्यात आपल्याला कॅल्शियम भरपूर असल्यामुळे आपण त्याचा वापर इथे करतोय. पाऊस पडल्यानंतर आपण ही भाजीचा वापर करू शकतो. भाजी आपली आता झाली आहे शिजून, कारण आपले वाल शिजलेले होते. कांदा आणि हे पण आपण शिजवून घेतलेलं आहे. बाकी आपण 2 वाफ घेतलेली आहे, ही आपली भाजी आता खाण्याला तयार आहे. गॅस झालं ओके. माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब पण करा. हां.